गेल्या 40 वर्ष त्यांनी एकदाही मला सांगितलं की बातमी छापू नका काय छापा. म्हणजे मला असं आठवतं आहे तो कोण खेळणार त्यांनी तर सांगितलं की मला शरद पवारपेक्षा मला सकाळमध्ये परिस्थिती जास्त मिळते म्हणून. त्यामुळे त्याच्या बातम्या लपू नका हे आमचं सूत्र होतं. कुणी असो जे घडतंय समाज आणि तुम्हाला जर कोणाला मदत करायची असेल तर तुम्ही तुमच्या लिखाणातून करा पण बातमी लपवायची नाही. हे सूत्र असल्यामुळं खैरनारला तो रोजच कधी कधी बोलायचा आणि त्याची बातमी यायची. शरद पवार काही बोलत नव्हते त्याची बातमी यायची नाही. लोकांना वाटायचं की सावत्र भोवत की काय. आता हा व्यवसायातला भाग आहे. त्याच्यामध्ये व्यक्तिगत नव्हतं हे धोरण होतं किंवा मी बातमी नाही लपवणार आणि त्याला काही उत्तर द्यायचं असेल त्यांनी द्यावं किंवा आम्ही सांगू की हे गाडीवर पुरावे कसे खोटे होते कसे बदनाम केले गेले आम्हाला काय लिहायचं ते लिहू पण बातमी लपवणार नाही. आता हा जो प्रकार होता त्याचे परिणाम त्यांच्या करिअरवरती खूप होत होते ही वस्तुस्थिती होती. पण त्यांनी कधीही सांगितलं नाही किंवा हे छापू नका किंवा हे तुम्ही आवाजवर छापता आहात किंवा अमकं करतात कधी नाही. हे मी असं म्हणेन की ते आपलं युद्ध आपल्या हिमतीवर लढले कोणाच्या मदतीशिवाय किंवा मदतीशिवाय काय असेल ते त्यांनी कोणाचं त्यांनी स्वतःचं कधी अडू दिलेलं नाही. ही फॉट हिज ओन बॅटल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.